परभणी शहरातील भीमनगर विकासनगर येथे आम्रपाली बुद्ध विहारात पूज्य भंते सिलबोधी यांच्या उपस्थितीत ग्रंथाचे वाचन सुरू आहे। या ग्रंथाला उपस्थित आम्रपाली महिला मंडळाच्या सर्व बौद्ध भगिनी व बौद्ध उपास उपस्थित असतात। आम्रपाली बुद्ध विहार येथे 2 महिन्यांपासून हा ग्रंथ वाचन सुरू असून 23 सप्टेंबरला या ग्रंथाची सांगता होणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या वाचनाची सुरुवात करण्यात आलेली आहे। टीवी जय भीम इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण परभणी शहरातील आम्रपाली बुद्ध विहार या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून या ठिकाणी पवित्र ग्रंथाचं वाचन सुरू आहे। आम्रपाली महिला मंडळ रमानगर इथे 3 महिने होत आहे, आता ग्रंथ चालू आहे आणि आमचे भंतेजी वीरभद्र शीलभद्र बोधी भंतेजी इतके छान समजून सांगत आहे की आमच्या डोक्यामध्ये थोडा प्रकाश पडते आणि इतकं छान समजून सांगतात। आमच्या महिला मंडळ आधी 10 येत होते तर आज 50 आहे। महत्वाची म्हणजे इतकी चांगली गोष्ट की महिला मंडळ आधी खूप कमी येत होत्या पण आता 50-60 महिला मंडळ आणि बरेच पुरुष येतात, त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटतं की भंतेजी इतके छान समजून सांगतात। त्या ठिकाणी आनंद वाटला मला की बाया शुभ्र वस्त्रामध्ये दिसतात, भंतेजीचं पर्वचिन्ह होते। आज भंतेजी लाभणं म्हणजे आपलं भाग्य म्हणतो। भंतेजीचे विचार आणि भंतेजीचं पर्वचिन्ह हे कोणाच्या म्हणणं नशिबाबंदी आहे, हे भगवान बुद्धाचं अंगार वस्त्र आहे, त्यानं प्रधान केलेलं आहे। ते आपल्या भाग्य आपलं मोठं म्हणा नशीब मोठं म्हणा तरुण बायाला सांगते माय मावले हक मी आता आल्या। खूप खूप करून बसली, नामंत्राचा लढा सगळं केले, इस गावात बाबासाहेबाची पुतळी उभारली, सगळे केले, ते बोलत नाही मी धमाचं काम। आणि या धमाच्या कामामध्ये शुभ्र वस्त्र घालून वंदनाला येतात पर्वतचेन आणि या ठिकाणी भगवान बुद्धाचा मोठा पुतळा सिद्धार्थ हत्यांबिरे साहेबांनी दिलेला आहे। आणि या ठिकाणी असं मला वाटते की आपल्या महिला खऱ्या अर्थानं शिक्षण आहे ना, आमच्या काळाला शिक्षण नव्हतं, आबडधबड कामं केले पण धमाकेच कामं केली। तुम्ही भाग्यवान आहात, बाबासाहेबाच्या नातूंडा पुतरुंडा आहात, तुम्ही भगवान बुद्धाचा आशीर्वाद आहे तुम्हाला, म्हणून तुम्हाला पांढरे शुभ्र कपडे बंगले घर दारण तुमचे लेकरं बाळ आमचे नातुंड पुतुंड आज शाळा शिकायलेत, अधिकारी मिळालेत, मोठमोठाले कलावंत मिळालेत। या ठिकाणी मी कशासाठी आले, सहजच आमचे भंतेजी धर्मगुरुवात। आम्रपाली बुद्ध विहार धर्मानगर या ठिकाणी आम्ही 3/7/2023 पासून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन पूज्य भंते शीलभद्रजी बोधी यांच्या वतीने सुरुवात केलेले आहे। आणि आज तागायत आम्हाला त्यांनी 2.5 महिन्यापासून बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं वाचन करून शब्दशः चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलेलं आहे आणि फक्त आमचे 15 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। या ठिकाणचं आमचं हे पूज्य भंते यांच्या वतीनं पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी हा ग्रंथ चालू केलेला आहे आणि सर्व स्तरातील महिला, आजूबाजूच्या सर्व महिला या ठिकाणी उपस्थित राहून ग्रंथाचं श्रवण करत येत आहेत आलेले आहेत। आपल्यासोबत आम्रपाली बुद्ध विहार विहाराचे कार्याध्यक्ष राका साळे होते आणि इतरही महिला मंडळ या ठिकाणी बुद्ध आणि त्याचा ग्रंथ ऐकण्यासाठी येत असतात। लॉर्ड बुद्धा टीव्ही, दिलीप बनकर, जिल्हा प्रतिनिधी, परभणी।